साहेबांची गाडी फोडण्याचा प्रयत्न त्याच्याबाबत धमकीची भाषा वापरली त्याबाबत आम्ही या ठिकाणी भटक्या विमुक्त आणि ओबीसी आरक्षण समितीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो. आम्ही घेणार नाही. साहेबाच्या गाडीपासून येऊन साहेबाच्या विरोधात बोलून त्यांनी जो बोललाय त्याचा आम्ही ओबीसी समाजाच्या वतीने त्याचा पहिल्यांदा निषेध करतो. असली दादागिरी या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. ओबीसीच्या माध्यमातून मुसबळे साहेब आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ती गाडी इथं होती रेस्ट हाऊसला आणि त्याच्यामधला जो माणूस होता त्यानं आपल्याशीच बातचीत केली. मला वाटतं इथं घोषणाबाजी वगैरे असा काही प्रकार झालेला नाहीये आणि त्याच्यानंतर त्याला बाहेर काढून देण्यात आलेलं आहे. इथं काही जास्त लोक आलेले नव्हते, एकच कार्यकर्ता होता तो. कालपासून इथं थांबलेले, काल हिंगोलीला झालेला प्रकार आपल्याला माहिती होता. त्यांची त्यांचा ताफा अडवलेला होता, वातावरण टेन्स आहे. भुजबळ थांबलेल्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते. सकाळी हा कार्यकर्ता बाहेरून आल्याचं आम्ही स्वतः पाहिलं. आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांना अडवलं नाही, तो थेट भुजबळांच्या गाडीजवळ जाऊन भुजबळांची गाडी फोडू शकतो असं म्हणतो. त्यावेळेस आपले एसपीओचे पोलीस इथे होते, सगळेजण त्याच्याकडे बघत असताना त्याला अडवलं नाही. प्रकाराची चौकशी केली जाईल पूर्णपणे, परंतु आता मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार आता त्याला इथून काढून दिलेलं आहे आणि आता तसं वातावरण तसं काही नाही आहे. प्रॉपर बंदोबस्त कालपासूनच लावलेला आहे. हे रेस्ट हाऊस आहे, इथं लोक येत जात असतात, त्यामुळे त्याची प्रत्यक्षात प्रत्येकाची आयडेंटिटी लगेच कळेल असं नाही आहे. पण तरी पण सिक्युरिटीचे जे लॅप्सेस झालेले आहेत त्याच्या बाबतीत आम्ही नक्कीच चौकशी करू आणि ज्यांच्याकडून हे झालेलं आहे त्यांच्यावरती कारवाई होईल. पोलीस बंदोबस्त वाढवलाय का तुम्ही? ॲक्च्युली कालपासूनच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. तसा एक PI कंटिन्युअस इथे ठेवलेला आहे, 2 ऑफिसर आहेत, 20 कर्मचारी आहेत, त्याचबरोबर RCP आहे, वज्र आहे, असा मोठ्या प्रमाणावर आणि सिव्हिलमधला बंदोबस्त असा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त त्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑलरेडी ठेवलेला आहे. ओके, थँक्यू.